नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राकेश मंगळूरकर, मुक्काम चक कवडापूर, तालुका वरोरा, जिल्हा चंद्रपूर। मी आज तुरीची बीज प्रक्रिया करीत आहे। यामध्ये मी 2.5 ग्रॅम कार्बेंडाझिम प्रति किलो बियाणे असे वापरले आहे, तसेच 6 मिली रायझोबियम व 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रति किलो बियाणे असे वापरले आहे। आता हे हलक्या स्वरूपाने बियाला लावायचे आणि हलक्या हाताने चोळायचे आहे। यामध्ये आपल्याला फायदे याचे असे आहेत की जमिनीतून व बियाण्याद्वारे पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला टाळता येतो, तसेच बियाण्याची उगवण क्षमता वाढते व रोपे सतेज व जोमदार वाढतात। नंतर पिकाच्या उत्पादनात भरपूर प्रमाणात वाढ होते, बीज प्रक्रियेसाठी खर्च कमी येतो आणि त्यामुळे कीड रोग नियंत्रणाची ही किफायतशीर पद्धत आहे। मी अशा प्रकारे बीज प्रक्रिया केलेली आहे, बघू शकता। धन्यवाद।